पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। झाली का तयारी? फ्रेंड तुझं आयुध दे ना। आयुध? आयुध म्हणजे ज्या ज्या गोष्टींचा तुला रोजच्या कामात उपयोग होतो त्या गोष्टी। पूर्वीच्या काळी लोक आपली शस्त्रांची पूजा करायचे। आता पेन वही पुस्तक किंवा लॅपटॉप आणखीन जे काही असेल ते। दसऱ्याच्या दिवशी आयुध पूजा केली जाते। बर असं आहे का? म्हटलं सांगितलं कोणी हे सगळं? मला आईने सांगितलं। वा व्हेरी गुड। हे घे, हे माझं आयुध, हे ठेवून दे। अरे फ्रेंड मोबाईल का ठेवलास? अग कारण खर तर मी लॅपटॉप ठेवायला हवा, पण आईने लॅपटॉप इथे ऑलरेडी ठेवलाय, तू तुझी इथे पुस्तकं ठेवली आहेस, मग मी माझं आयुध ठेवलं ना इकडे। माझं मॅक्झिमम काम फोनवर होतं म्हणून मग फोन। वहिनी 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 हे ठेवायचंय। हे काय पिकुचू? का काय झालं? सगळ्यांनी त्यांच्या आवडीच्या गोष्टी ठेवल्यात ना, मम्मी पण ठेवली। अरे हसताय का? बाळा तू हे रोज वापरतो, तुझी आवडीची गोष्ट म्हणून तू ठेवली हो ना, पण मग तुझे स्कूल बुक्स पण ठेव ना। हे काय परिणितीच्या बुक्स ठेवल्यात ना, मी त्यालाच नमस्कार करेन। आम्ही तुला नमस्कार करतो। काय या आजोबा पूजा झाली ना? वा 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 वा। तुम्ही पाटी का आणली आजोबा? यावर आपल्याला सरस्वती देवीचं चित्र काढायचंय। शुभ्र वस्त्र आणि शुभ्र राजहंसावरती विराजमान। आता मरे कागद आणि लेखणी। आजोबा ही खूप जुनी पाटी आहे का? माझ्या लहानपणीची पाटी आहे। तुला माहितीये का, लहानपणी मी आणि आजोबा याच्यावर बऱ्याचदा गणिताचा अभ्यास करायचो। गणित चुकलं की एक तपाटा, आणि गणित बरोबर आलं की मग बदाम। बघू ते घे। फ्रेंड वेचर खूप अभ्यास करायचा। खूप खूप अभ्यास करायचो। बरं बरं ताई, आता आपण या पाटीवरती सरस्वती देवीचं चित्र काढूया। हा या ताई। सावकाश बघा कसं काढत ते। बरोबर आहे, असंच असत। आजोबा हा नाही ना? अरे हा मराठी एक आहे। सर पंकिल भाई ज्वेलर्स आलेत। हो एक काम करता ना, जरा बसून ठेव, चहा पाणी दे त्यांना। आणखीन एक काम कर, सिमी मॅडम आणि मिथिला मॅडम यांना जरा सेंट्रल एरिया मध्ये यायला सांग, मी बोलवलंय मॅडम। ओके सर। बघ छोटासा इकडे काय करत
बघतोस. एक मिनिट इकडे उभी रहा. काय चाललंय तुझं? काय करतोस? सरप्राईज आहे. माझ्यासाठी गिफ्ट आणलंस? ओळख काय? गजरा साडी आणलीस? नाही. छोटीशी पर्स? नाही. ने काय गरज होती एवढं मग? काय गरज होती म्हणजे? माझ्या बायकोसाठी गिफ्ट आहे. एवढं महाग? ऑफकोर्स गरज होती नेहा. कप बस काही बोल नकोस. ओके कसं वाटलं? आवडलं? नाही आवडलं. काय होत तुला? जो नवऱ्याने इतकं छान गिफ्ट दिलं आणि मला नाही आवडणार. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. नेहा आली आजोबा. थांब ग. इट्स ओके. परीचं काही काम असेल? काही काम होऊन नसेल. मी तिला काकू बोलवत असते. सिम्मी काकू बोलवत असते. अरे कधी आजोबा मिथिला काकू सिम्मी काकू काही प्रायव्हसी मिळणार आहे का मला माझ्याच घरात? बहिणी जरा कांदे आणून देते का प्लीज? अय्या नवीन मंगळसूत्र बहिणी कधी बनवलं बघू. मंगळसूत्र खोटं आहे हे लक्षात येईल का हिच्या? छान आहे. आपल्या नेहमीच्या ज्वेलर्स कडूनच बनवून घेतलं असेल ना? नाही अग रेडीमेड. मोठ्या सरांनी तुम्हाला ताबडतोब सेंटर एरियामध्ये बोलवलं का? काही माहित नाही मॅडम. ठीक आहे आलोच म्हणून सांग. पप्पांनी बोलवलं म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं असेल ना? ओ गॉड पप्पांना यांच्याबद्दल काही कळलं तर नसेल ना? बहिणी येत आहे ना? आलेच. अरे काय पंकिल भाई कसं आहे? आशिष असू दे शेठ. ते तर काय बसायत काय चांगली भरभराट होऊ दे तुझी. काय दोन नवीन ब्रांचेस टाकल्यात म्हणे? हो दोन ब्रांचेस उघडल्यात. एक फक्त प्युअर गोल्डची आणि एक डायमंडची. दोन्ही मुंबईला पेडर रोडला. जयंतीलाल शेठ कसे आहेत? बरे आहेत ना? एकदम मस्त. तुमची आठवण काढत होते. त्यांनाही सांग मी आठवण काढली त्यांची. बर का सुरबाई हे पंकिल शेठ आपल्या चौधरी कुटुंबाचे पिढ्यान पिढ्या दागिने ते होतात ना ते यांच्याकडे बनतात. बर का? नमस्कार. आणि पंकिल भाई ही आमची सुनबाई. या 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 तुम्ही पण या बसा. ओ गॉड पप्पांना दागिन्यांचं काही कळायला नको. चला कामाला सुरू करा. गुड मूड छान आहे म्हणजे पप्पांना काहीही कळलेलं नाही. थँक गॉड. वाव फ्रेंड हे सगळे खरे दागिने आहेत का? खरे म्हणजे? खरे म्हणजे असं म्हणतात ना खरे खोटे असं. हो नाही खरे खरे सगळे खरे प्युअर गोल्ड. अरे 100% खरे दागिने आहेत. मग हे खरे दागिने असे उघडे का ठेवलेत? खरे दागिने असे उघडे नसते ठेवायचे. हो का? पंकिल भाई काय आहे का उत्तर? नाही 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 यश दादा. चला
निवडा आता आपापल्या आवडीचा दागिना. पण अचानक असं का आजोबा? सुन बाई, आपल्या घरात ही प्रथा आहे. सणासुदीला आपण आपल्या घरातल्या स्त्रियांसाठी सुनबाईंसाठी दागिने खरेदी करतो. जानकी गेली आणि ही प्रथा बंद पडली. नव्या सुना आल्या, नवीन प्रथा पडल्या. पण आता तू आल्यापासून जानकीने सुरू केलेले सगळे सण आता व्हायला लागलेले आहेत. म्हटलं की आता ही प्रथाही सुरू करावी. अरे तू काही सांगत नाही का हिला? नाही म्हणजे अहो, तुम्ही असं अचानक पंकिलबाईंना इथे बोलवलं, मलाही काही माहित नव्हतं, थोडस ते राहून गेलं. अरे सांगायचं आहे काय त्याच्या बरे? वर्षानुवर्ष चाललेल्या प्रथा आहेत या. तू त्या बायकोशी बोलत नाहीस की काय? ऑफकोर्स बोलतो, आता कशाला भांडण लावताय नवरा बायको मध्ये? अरे भांडण काय लावायचं याच्यामध्ये? आपल्या प्रथा तिने सांगितलं गेलंच पाहिजे, त्याशिवाय ते टिकणार कशा? आता त्या मी कशाला सांगायला पाहिजे? तुम्ही सांगताय ना सगळं, तुम्ही समजावून सांगा काय ते. सांगतो, दसऱ्याच्या दिवशी घरातल्या सुनांसाठी आपण एक दागिना खरेदी करतो आणि मग त्या सुनेला पूर्ण अधिकार असतो. तिला आवडेल तो दागिने तिने घ्यायचा, पण त्याच्यासाठी किमतीचं बंधन नाही ना इतर कसलंही बंधन. या पंकिलभाईचे आजोबा नवनवीन डिझाईन घेऊन आपल्या घरी यायचे. हा आलाय तसा. दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे की नाही? मग त्या दिवशी गृहलक्ष्मीला आपण खुश ठेवलं पाहिजे असे माझे वडील मला सांगायचे. बरोबर आहे, पण मी तर गृहलक्ष्मीला रोजच खुश ठेवण्यामध्ये बिलीव्ह करतो. ओके ना? पण तिला प्रथा सांगायला तर हवी, आता आपण सांगितली. आय नो. यापुढे प्रथा ती चालू ठेवेल, त्यात खंड पडू देणार नाही माझी खात्री आहे. या दिवशी आपण आणखीन एक गोष्ट करतो. घरातल्या सुनांच्या मंगळसूत्रामध्ये आपण 5 मणी वाढवतो, सोन्याचे मणी. मंगळसूत्रात 5 मणी? पण माझं मंगळसूत्र तर खोट आहे, आणि ते जर या ज्वेलरच्या हातात पडलं तर त्याला दुसऱ्या सेकंदाला कळेल. काय करू मी? आता पप्पांना सगळं कळणार, ते मला बोलणार, यांना बोलणार. बर, नेहापासून सुरुवात करूया. आजोबा मी नको. सिमी काकू मोठ्या आहेत ना, मग त्यांचा पहिला. बरं ठीक आहे, सीमा बस खाली. पप्पा ऍक्च्युली आज पहिला मान नेहाचा आहे, म्हणजे तिच्यामुळेच आपल्या घरामध्ये ही प्रथा पुन्हा सुरू होते ना. आणि हा लग्नानंतरचा तुझा पहिला दसरा आहे. पप्पा आज पहिला मान ना नेहाचा. अगं बरोबर बोलतात बहिणी, तू बस बरं आधी आणि तुझा आवडता दागिना घे. लकाकी वाढवते म्हणजे कदाचित त्याला लगेच कळणार नाही, थोडा वेळ मिळेल मला. ओके ओके, गुड गुड गुड. येस 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 येस. Oh yes 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 yes. Good shimmy, good shimmy, good good good.
नाही प्लीज 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 ओ गॉड ओ गॉड याचा कलर जातोय गॉड माय गुडनेस नो 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 प्लीज 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 ओ गॉड आता काय करू मी मी पप्पांना ना ह्यांच्याबद्दल सगळं खरं खरं सांगून टाकते म्हणजे नाही नको नको मी सत्यजितला प्रॉमिस केलंय की मी काही सांगणार नाहीये आज जर मी पप्पांना काही सांगितलं ना तर सत्यजितचा माझ्यावरचा विश्वास उडेल ते माझ्यावर पुन्हा कधीही विश्वास ठेवणार नाहीत मी कोण काय करू मी हे माझं म्हणणं ओके वहिनी साहेब यातले कुठले डिझाईन सिलेक्ट करा तुम्ही सगळे एकदम लेटेस्ट डिझाईन्स आहेत हा घ्या वहिनी साहेब एकदम डेलिकेट आहे सिलेक्ट कर माझ्यासाठी काय ठीक आहे मी सिलेक्ट करते अक्कड बक्कड बम्बे बो असी नय पुरे सो चोर लगा के बम्बे सो चोर लगा के बम्बे सो वाह फ्रेंड कसा आहे आईला घालायचंय तिला ठरवू दे तुला जर आवडलं तरच तिला आवडेल ना अगदी बरोबर बोललीस ठमा काकू सेवा कुठे आजोबा त्या रूम वर गेले असतील मी बोलवून आणू का त्यांना नाही तू नको एक काम कर तूच बस ना निवड लागेल चला आता आमच्या परीचा नंबर सिम्मी काकू अजून कशा आल्या नाहीत परत अपसेट झाल्या आहेत की काय